सरपंचनामा लाईव्ह प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. परिसरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा चॅनल सरपंचनामा लाईव्ह, बातमी गावागावातली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे येथील आदर्श मुख्याध्यापक श्री दीपक नारायण धनवटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा नुकताच पार पडलाय. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेटकाळे, पंचायत समिती सदस्य ज्योतिताई अरगडे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे, उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वरपे, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, सरपंच ॲडव्होकेट शीतल चव्हाण, उपसरपंच किरण कुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मोहिनीताई कुटे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वैभव लोणारी, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहरे, तालुकाध्यक्ष नारायण करपे, सुरेश कातोरे, पांडुरंग लष्करे, सरपंच केशव अरगडे, समस्त ग्रामस्थ मंडळी भोसे, पाईट, पवळेवाडी इत्यादी उपस्थित होते. यांचा सेवा पूर्ती सन्मान सोहळा आहे. आता आमच्या अगोदर हुकुम सराने त्यांच्या आतापर्यंतच्या शिक्षक वाटचालीमधला सगळा इतिहास सांगितला. मी शिक्षकचा कालावधी सांगणार नाही, तर त्यांनी असं सांगितलं. काळूसुद्धा शिकवलंय, पाईटला शिकवलंय, त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिकवणार हे तर आहेच, शिक्षणाचं काम असत. पण त्या मुलांना घडवून पुढे करण्याकरता त्या गावाला अभ्यासक करणं, आपल्या कामातून कर्तृत्व घडवणं हे त्यांच्या बाकीच्या लोकांच्या प्रेमामध्ये दिसत. आपला जीवन जीवनाचा जीवनपट सांगत असताना खऱ्या अर्थानं अक्षरशः व्यासपीठ असेल आणि समोर उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद त्यांचे अक्षरशः डोळे भारावून आले होते. अशा एका चांगल्या आदर्श शिक्षकाला भविष्यकाळामध्ये एक चांगले दिवस येऊन चांगलं आरोग्य लाभो आणि भरपूर आयुष्य मिळो अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी स्वतः जिल्हा परिषदच्या वतीनं आणि पंचायत समितीच्या वतीनं आणि सर्व उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थ मान्यवर शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आणि सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीनं त्यांना या ठिकाणी दिलेले आहेत. गुरुजी आणि आबांसारखी मुलं ज्या मातेच्या पोटी जन्माला येतील ती मातासारखं धन्य असते की काही संस्कार हे जन्मजात असावे लागतात आणि त्याचं चित्र आपल्याला धनवटे गुरुजींमध्ये दिसतं, आबांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आबांनी सांगितल्याप्रमाणे धनवटे गुरुजी केवळ शिक्षण क्षेत्रामध्ये वाहून येणारा माणूस नाही तर एक कुटुंब होत सर, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा, माया प्रेम सगळं त्याचं कुटुंब सांभाळून आपल्या व्यवसाय हिताशी प्रामाणिक राहणारा आणि केवळ 10 ते 5 काम न करता समाजाशी नाळ जुळणारा, ज्या गावामध्ये जाऊन त्या शिक्षकाची बदली रद्द करायला लागणारे ग्रामस्थ ज्यावेळी जमा होतात त्यावेळी त्या गावाशी नाळ जुळणारा असा हा माणूस. आणि सगळ्यात महत्वाचं हे करत असताना आमच्या विशेषतः खेड तालुक्यामध्ये शिष्यवृत्तीचा निकाल असेल, जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धेमध्ये जी चॅम्पियनशिप मिळाली असा जो नावलौकिक शिक्षण विभागाचा वाढला त्यामध्ये भोसे गावचं आणि भोसे शाळेचं फार मोठं योगदान आहे. आणि हा तुम्हाला खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. व या पुढच्या गावामध्ये तुम्ही व तुमच्या पत्नीने या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे आणि सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी यांच्या वतीनं मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. याही पुढील काळामध्ये आपण एकमेकांना सहकार्य करावं आणि हा शिक्षणाचा रथ असाच पुढे चालू ठेवावा असं मी या ठिकाणी माझी मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.